जर कोणी काढलं मग पूजा चव्हाणच्याही संदर्भातली चौकशी करा. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस मी देखील जसं देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसा मी होतो. हे होते त्यावेळेस मी भास्करराव आम्ही अनेक जण हातवर करत होतो की बाबा एक त्यांना बोलून दिलं तर आम्हाला पण बोलून द्या. प्रत्येकाला इथं बोलण्याचा अधिकार आहे त्याबद्दल दुमत नाही. आता दिशा साले यांचा मृत्यूच्या संदर्भातली चर्चा काही आमच्या सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केली तो त्यांचा अधिकार आहे. माझ्या महिला भगिनींनी पण त्याच्यामध्ये अतिशय आग्रहपूर्वक पोटतिटकीनं काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला. खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राज्याचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही माहिती असेल, राज्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये कृपा करून कुणी पॉलिटिकल अँगलनी त्या ठिकाणी पाहू नये. अध्यक्ष महोदय, साधारण सीबीआयनी असा निष्कर्ष काढलेला पुढे आलाय आपल्या इथं कुठल्याही देशातल्या राज्यामध्ये चौकशी करण्याचा अधिकार एसीबीला आहे. तुम्ही एसआयटी स्थापन करण्याच्या बद्दल उपमुख्यमंत्री म्हणला काही तुम्ही सांगितलं तो तुमचा अधिकार आहे, कारण तुम्ही आज राज्याचे गृहमंत्री आहात. तुम्ही वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत ज्या तुमच्या ताब्यात आहेत, राज्य सरकारच्या ताब्यात आहेत, गृह विभागाच्या ताब्यात आहे, मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही चौकशी करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. पण कधी मॅटर कोर्टामध्ये गेली तर कोर्ट कधी कधी सांगतं की बाबा ही चौकशी सीबीआयकडे द्या. ही चौकशी सीबीआयकडे गेलेली होती. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सीबीआयनी फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढलेला आहे की इथं वेगवेगळ्या प्रकारे तर ते आम्ही बसा बसा असताना बसा 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 नाही माझी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बसा बसा बसा. बघा मला वाटतं आपण या विषयावरती हा विषय नाही थांबा जरा थांबा. हा विषय आजच्या ऑर्डर ऑफ द डे वरती पण नव्हता, तरीही सभागृहाची एकूण जी भावना आहे ती आपण सर्वांनी व्यक्त केली. त्यावरती त्यावरती थांबा जरा थांबा. त्यावरती सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हा सर्वांना अपेक्षित होतं असं उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे आज आपल्याकडे भरपूर काम आहे. साडेपाचला जिलेटिन आहे, आपल्याला आता पुरवणी मागण्यांवर चर्चा घ्यायची आहे. माझी आपल्याला विनंती, आपण थोडक्यात आपलं म्हणणं मांडून आपण पुढच्या कामकाजाला सुरुवात करूया. आपण सांगाल ते आम्हाला मान्यच करावं लागेल, त्याबद्दल दुमत नाही. परंतु पाच पाच सहा सहा वेळा 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं सभागृह झालं ऐका नाही मान्य ना, परंतु आम्हाला पण आमची भूमिका एकतर्फीच ऐकायचं का, आम्ही गप्पच बसायचं का? अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मॅनेजर दिशा सालियन या मृत्यू प्रकरणी सीबीआयने नोव्हेंबर 2022 मध्ये खुलासा केलेला आमच्या तरी लोकांच्या वाचण्यामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये ती 14व्या मजल्यावरून तोल जाऊन गेल्यामुळं छतावरून पडली असा निष्कर्ष सीबीआयने अध्यक्ष मध्ये काढला. ठीक आहे आओ थांबा ना बाबा. त्या संदर्भामध्ये अहवाल सादर केला आणि हा अपघाती मृत्यू आहे अशा पद्धतीने सांगितलं. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपल्या एखाद्या एजन्सीच्या संदर्भामध्ये काही शंका येते त्यावेळेस अनेकदा आपण सीबीआयकडे प्रकरण पाठवतो किंवा काही केंद्रीय संस्था ज्या आहेत चौकशी करणाऱ्या अशा प्रकारचे आदेश हायकोर्ट पण देऊ शकतं आणि तो त्यांचा अधिकार आहे. तशा पद्धतीनं ह्या सगळ्याच्या मध्ये चौकशी त्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे तिच्याबद्दल काय काय, मी ते सगळं इथं बोलून तिच्याबद्दल आज ती हयात नसताना एका आपल्या मुलीबद्दल, ती आपली मुलगी असल्यासारखं आहे, बहीण असल्यासारखं आहे, महिला आपली असल्यासारखं आहे, त्याच्यामुळं त्याच्यातनं आणखीन बोलून मला तिला बदनाम करण्याचं काही कारण नाही. अध्यक्ष महोदय, तिच्या आई वडिलांनी देखील हात जोडून विनंती केली. मधल्या काळामध्ये अनेक राजकीय लोकांनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या आपल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये दिशाच्या बद्दलचा उल्लेख केला. तो केल्यानंतर अध्यक्ष महोदय, तुमच्या पण वाचण्यामध्ये आलं असेल की राजकारणामुळं आम्हाला खूप त्रास होतोय, हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, हे दिशाचे आई वडील यांनी हात जोडून विनंती केली. आम्हाला जगू दिलं जात नाही, आम्हाला आता त्रास देऊ नका,
आम्हाला जगू द्या, राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत, ती सोडून गेली आम्हाला, यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल दिशाच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी केलेला आहे। जे दावे केलेत अध्यक्ष महोदय तसं काही झालं नाही, माझ्या मुलीला विनाकारण बदनाम केलं जातं, सर्व सत्य माहिती पोलिसांना आम्ही दिलेली आहे। बदनामी होत राहिली तर आम्ही जगणार नाही, आम्ही जीवाचं बरं वाईट केलं तर त्यासाठी जे हे मुद्दे उपस्थित करतात ते नेते किंवा संबंधित सहकारी जबाबदार राहतील। मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते की कुणालाही बदनाम करू नका असं दिशाच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे, हे सगळीकडे आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ह्या अशा प्रकारच्या घटना घडत असताना आता ह्या वेगवेगळ्या राष्ट्रपती महोदयांना पण त्या ठिकाणी भेटल्या। अध्यक्ष महोदय कशा करतात, जर एखाद्या आई वडील जर पोट तिडकीनं सांगतायत, स्वतःचा पोटचा जीव त्याची तिनं त्या आत्महत्या केली असं सीबीआय कडनं आलेलं आहे। आणि शिवाय अध्यक्ष महोदय ही चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षांनी आज आमचे खूप महत्वाची कामं आहेत, महत्वाचे विषय आहेत, त्याच्या संदर्भामध्ये जर कुणी काढलं मग पूजा चव्हाणच्याही संदर्भातली चौकशी करा। अध्यक्ष महोदय त्यावेळेस मी देखील जसं देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तसा मी होतो, आम्हाला पण काही थोडा बहुत अधिकार होता, त्या संदर्भामध्ये आम्ही पण सांगत होतो की बाबा याची चौकशी झाली पाहिजे। त्यावेळेस हेच मान्यवर विरोधी पक्षामध्ये होते, त्या त्यावेळेस कशा पद्धतीनं सभागृह बंद पाडण्याचा कार्यक्रम झाला किंवा आरोप प्रत्यारोपाचा कार्यक्रम झाला हे पण आपण सगळ्यांनी बघितलं। मग चौकशी करायचं झालं तर सगळ्यांच्या चौकशा कराव्या लागतील, त्याच्या संदर्भामध्ये चौकशी बंद झालेली असली तरी रिओपन करता येते। आमचं अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे की कारण नसताना याच्यामध्ये कृपा करून राजकारण करू नका, त्यांच्या आई वडिलांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला आपण सगळ्यांनी सन्मान करूया अशी आमची तुम्हाला विनंती। पुढचा एक अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय बसा आता।